मनुष्य प्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, त्याचं कारण म्हणजे त्याला बोलता येतं आणि पर्यायांना लिहिता आणि वाचता येतं. पण जर तुम्हाला बोलण्यातच अडचण असेल तर मला रात्रभर माझ्या घराच्या बेडरूममधल्या असलेल्या छताला लटकणारा फॅन दिसत होता. असं वाटतं की ही आपली शेवटची रात्र असावी या पृथ्वीवरची. ही सगळी लढाई माझी स्वतःसोबतच होती, कारण याच्यात जिंकलेला पण मीच असणार होतो आणि हरवलेला पण मीच असणार होतो. 2016 तर आत्तापर्यंत 1200 जास्त इव्हेंट ॲज अ प्रोफेशनल अँकर म्हणून होस्ट केले आहेत. असं म्हणतात की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही आणि कोणत्याही दगडाला शेंदूर फासून त्याचा देव होत नाही, कारण त्या दगडाला मुळात काहीतरी आकार असावा लागतो. नमस्कार, नाव माझं आदित्य राजेंद्र तुपे फ्रॉम नाशिक, ब्रँड नेम अँकर आदित्य. मी गेली 2016 इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये प्रोफेशनल अँकरिंग ह्या क्षेत्रामध्ये अँकरिंग करतो आहे. यामध्ये फॅमिली इव्हेंट्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, ब्रँड प्रमोशन ॲक्टिव्हिटीज, लाईव्ह इंटरव्ह्यूज म्हणजे प्रकट मुलाखती, ब्युटी इव्हेंट्स, फॅशन शो अशा सगळ्या प्रकारचे इव्हेंट्स करतो. सगळ्या प्रकारचे जिथे जे आपलं आवाजाचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मी ॲज अ अँकर म्हणून काम करत असतो. असं म्हणतात की मनुष्य प्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, त्याचं कारण म्हणजे त्याला बोलता येतं आणि पर्यायांना लिहिता आणि वाचता येतं. पण जर तुम्हाला बोलण्यातच अडचण असेल तर तुम्ही तुमचं संभाषण किंवा तुमचं टॉक तुम्ही इतरांसमोर नीट करू शकत नाही, आणि तीच माझी गोची होती. मी सर्वसाधारण बोलताना फंबल करायचो, माझी बोबडी वळायची, कधीकधी तोतरा बोलायचो, कधीकधी फास्ट बोलायचो. त्यामुळे माझं संभाषण किंवा माझं बोलणं इतर लोकांना समाजात कळत नव्हतं. त्यामुळे माझी थट्टा मस्करी चेष्टा व्हायची, जसं की ए सुपर थुकून बोल, अरे कहना काय चाहते हो भाई, अरे जरा हळूहळू बोलत जा, एक एक घास चावून चावून खात जा. आणि अशा पद्धतीने लोकांसाठी जरी मी चेष्टेचा विषय असलो तरी माझ्यासाठी तो एक मोठा अपमान असायचा, आणि असा अपमान माझा होतच राहणार हे मी धरून चाललो होतो. असं म्हणतात की रोज मरे त्याला कोण रडे, आणि तीच अवस्था माझी झाली होती की मी लोकांसाठी चेष्टेचा विषय, अपमानाचा, कॉमेडीचा विषय, मस्करीचा विषय झालो होतो. आणि मीही मानून घेतो की आपल्याला हे आयुष्यभर सहन करावं लागणार. पण 1857 उठावाच्या वेळी जशी ब्रिटिश जुलूम जबरदस्ती मोडून काढण्यासाठी गाईच्या आणि डुकराच्या चरबीचं काडतुसांचा वापर हे तात्कालिक कारण होतं, तसेच एक तात्कालिक कारणाची कानफटीत माझ्या बसली आणि तिथून पुढं माझा संघर्षाची सुरुवात झाली. माझा संघर्ष होता स्वतःसोबत, समाजाचा नसून तर स्वतःविरुद्ध स्वतःचाच. मी किस्सा सांगतो तुम्हाला. तर झालं असं होतं की मी माझ्या मित्रासोबत गाडीवरून चाललो होतो आणि गाडीवरून चालत असताना मला एक फोन आला, म्हणून मी गाडी साईडला घेऊन तो फोन उचलला. आणि आजूबाजूला ट्रॅफिक असल्यामुळे आणि माझ्या बोलण्याच्या प्रॉब्लेममुळे समोरचा जो फोनवरून बोलणारा व्यक्ती होता त्याला माझं बोलणं नीट कळालंच नाही. सो तिकडून तो हसत हसत मला म्हणाला की बाबा तू एकतर हळूहळू बोल, किंवा तुझ्यासोबत जो मित्र आहे त्याला सांग तुला काय बोलायचं आहे, मग तो मला सांगेल की तुला काय सांगायचं आहे म्हणून, आणि जमलं तर हे झाल्यावरती वाटीभर पाण्यात जीव देऊन टाक. आणि साल हे वाक्य माझ्या खूप खोलवर रुतलं गेलं आणि मी घरी जाऊन विचार केला की आता ह्याच्यावर करायचं काय. एकतर आपण आपलं आयुष्य संपून टाकू, एकतर आपण ह्या जगात राहायचं नाही, किंवा आपल्यावर जे टीका करतात त्या सगळ्यांपासून लांब निघून जायचं. पण मग त्या दिवशी रात्री मी झोपलो, मला रात्रभर माझ्या घराच्या बेडरूममधल्या असलेल्या छताला लटकणारा फॅन दिसत होता. असं वाटतं की ही आपली शेवटची रात्र असावी ह्या पृथ्वीवरची. पण मग विचार केला की मरून तरी काय मिळणार आहे, जे माझ्या टीका करतायत ते जिंकणार आहेत. मग ठरवलं की वयाच्या 22व्या वर्षी मला चांगलं बोलायला किंवा ठीकठाक बोलायला शिकवणारी माणसं भेटली पाहिजेत. साधारणतः मी दुसऱ्या दिवशी सकाळपासून मला चांगलं कोण बोलायला शिकवेल ह्या व्यक्तींचा मी शोध घेत होतो, आणि मला 3 लोकं मिळाली. त्यातले पहिले होते नाशिक रेडिओ मिरचीचे RJ भूषण मटकरी, दुसरी होती नाशिक रेडिओ सिटीची RJ रुचा, आणि तिसरे होते अँकर अमित उपाध्याय. या तिघांना जाऊन मी भेटलो, त्यांना माझी अडचण सांगितली, त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितला, त्यावर त्यांनी मला काही बोलण्यातले तंत्र सांगितले, काही बोलण्यातल्या बेसिक गोष्टी सांगितल्या की जसं स्वर आणि शब्द यातला फरक काय असतो, त्याचबरोबर बोलण्याचे काही व्यायामही सांगितले, आणि सोबतच मला बोलण्याचे जे मराठी भाषेमध्ये काही सोबतचे सारखे शब्द असतात त्यांचा सुयोग्य उच्चार कसा करायचा याचेही धडे त्यांनी मला दिले.
आणि जसं की आपण उदाहरण बघितलं तर न बाणाचा म्हणजे काय असतो, न नळाचा म्हणजे काय असतो, श षटकोणाचा म्हणजे काय असतो, श शहामृगाचा म्हणजे काय असतो, त्याचबरोबर भेटले कोण आणि मिळाले कोण यातला फरक काय असतो हे त्यांनी मला समजून सांगितलं. साधारणतः 6 महिने मी स्वतःवरती प्रचंड मेहनत घेतली, स्वतःला अक्षरशः घासून काढलं, ज्याच्यामध्ये साधारणतः मी रोज तासनतास आरशासमोर उभं राहून पेन्सिल तोंडात ठेवून किंवा जो आपला असतो ना कपडे सुकवण्याचा चमचा चिमटा, तो चिमटा तोंडाला लावून जिभेला लावून मी बोलण्याची प्रॅक्टिस करायचो. आणि मी निश्चय केला की ज्या गोष्टींवरून समाज किंवा माझ्या जवळचे मंडळी माझी चेष्टा थट्टा मस्करी करतात त्याच गोष्टीवरती काम करून स्वतःमध्ये स्वतःला घडवून स्वतःला स्वतःमध्ये बदल करून आपल्या ज्या आपल्या माझ्यामध्ये जी कमी होती त्याला स्वतःचं स्ट्रॉंग पॉईंट बनवायचं आणि त्यावरच आपलं प्रोफेशनल करिअर उभं करायचं. आणि सुरुवात झाली त्या सगळ्या संघर्षाची, त्या सगळ्या प्रवासाची. मी ज्या आपण बालवाडीमध्ये आपल्या सगळ्यांकडे अंकलिपी असते ना, त्या अंकलिपीपासून सुरुवात केली ते सुभाषितापर्यंत, म्हणजे अगदी बडबडगीतापासून ते सुभाषितांपर्यंत मी रोज तासनतास आरशासमोर उभं राहून हे सगळं बोलायचो. त्याचबरोबर तोंडाच्या जिभेखाली पेन्सिल ठेवून किंवा कपडे सुकवण्याचा असून चिमटा आपला तो जिभेला लावून मी रोज बोलण्याची प्रॅक्टिस करायचो. तर त्याच्यामुळे व्हायचं काय की माझी जीभ हलकी व्हायला मदत व्हायची, त्याचबरोबर माझं जे स्वरयंत्र होतं ते सुदृढ व्हायला मदत व्हायची. पण हे सगळं करताना कधीकधी खूप चिडचिड व्हायची, संताप व्हायचा, डोळ्यातून पाणी यायची, अरे मी काय करतो व्हायच्या 22व्या 23व्या वर्षी. पण मग थांबायचं नव्हतं, काहीतरी जे मला अपमान झाला आहे माझा किंवा ज्यावरून लोकांनी माझी थट्टा चेष्टा मस्करी केली ते मला बदलायचं होतं. कारण ही सगळी लढाई माझी स्वतःसोबतच होती, कारण याच्यात जिंकलेला पण मीच असणार होतो आणि हरवलेला पण मीच असणार होतो. तर असं म्हणतात की जर तुम्हाला चांगलं बोलायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला चांगलं ऐकावं लागतं. मग ह्याच गोष्टी मी याचा स्वतःचा अभ्यास केला, स्वाध्याय केला, तर साधारणतः जे चांगले वक्ते आहेत, निवडक वक्ते, त्यांची भाषणं, त्यांचे वक्तृत्व मी ऐकवचं. त्याच्यात आदरणीय श्रीयुत राजसाहेब ठाकरे असतील, हबप चारुदत्त फाळे महाराज असतील, हबप बाबा महाराज सातारकर असतील, ह्या अशा निवडक व्यक्तींची मी काही यूट्यूबवरती वक्तृत्व ऐकायचो. त्यांच्या बोलण्यातले कला कौशल्य पॉजेस हे ऐकायचो, ते आत्मसात करायचा प्रयत्न करायचो, जेणेकरून की हे सगळं बघितल्यावरती माझ्यामध्ये काही बदल होऊ शकतो की त्यांना मी कॉपी करायचा प्रयत्न करायचो. आता तुम्ही चांगलं ऐकल्यावरती तुम्हाला चांगलं बोलता पण यायला पाहिजे ना, तर मग आपलं हे बोलणं आपण कोणासमोर बोलू शकतो व्यवस्थितली फ्रँकली. तर असे काही बरेच कस्टमर केअरचे आपले फोन येत असतात, काहींना मी स्वतःहून फोन करायचो की बाबा माझ्याशी बोला म्हणून, आणि त्यांच्याशी मी बऱ्याचदा वायफळ बोलण्याचा प्रयत्न करायचो, ते रेकॉर्ड करायचो, ते ऐकायचो, जेणेकरून त्यांच्याशी बोललो, त्यांच्यासोबत रेकॉर्ड केलेलं माझ्यामध्ये जे चेंजेस असतील ते मी करायचो आणि स्वतःमध्ये बदल घडायला हळू सुरुवात केली होती. साधारणतः 6 महिने असा सगळा स्वाध्याय, असा सगळा अभ्यास केला, अशी सगळी प्रॅक्टिस केल्यानंतर मला ठीकठाक बोलायला जमायला लागलं. आता हे ठीकठाक बोल जमायला हे कुठं विकलं गेलं पाहिजे, आपण स्वतःला कुठं सिद्ध केलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे की आता मला चांगलं बोलता येते बाबा, आणि ते बोलणं विकत घेणारी मंडळी मला हवी होती. आणि त्यातलं असं एक क्षेत्र मला सापडलं, ते होतं इव्हेंट इंडस्ट्री क्षेत्र, ज्याच्यामध्ये रोज वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये एक चांगला निवेदक हवा असतो, क्षेत्र सापडलं होतं. त्यामुळे मी रोज गुगलवर जाऊन वेगवेगळ्या इव्हेंट कंपन्यांसोबत कॉन्टॅक्ट करायचो, प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटायचो, त्यांना सांगायचो की मी अँकरिंग करतो, मला अँकरिंग येते. पण ते म्हणायचे की तू अँकरिंग करतोस किंवा तुला येते याचा पुरावा काय, तुझा एखादा व्हिडिओ दाखव किंवा तुझं जे बोलण्याचं कौशल्य असेल ते एकदा आम्हाला डेमो करून दाखव. पण ह्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं, कारण माझ्याकडे मी कोणतंही त्याच्या अगोदर अँकरिंगचा इव्हेंट केलेला नव्हता. आणि मग तिथून पुढे मग मी आमच्या घरगुती कार्यक्रमांमध्ये कुठे फुकट कार्यक्रमांमध्ये मी अँकरिंग करायचो की मला बाबा 2 मिनटं तुमच्या स्टेजवरती मला अँकरिंग करू द्यात किंवा मला बोलू द्यात, त्याचा एक व्हिडिओ काढायचा, तो व्हिडिओ त्या इव्हेंट टीमला दाखवायचा, मग ते आपल्याला सांगतील की अजून काही चेंजेस आहेत वगैरे वगैरे. असं करत करत मला हळूहळू काही वर्ष, साधारण 1-6 महिने किंवा वर्षभर मी फुकट अँकरिंगचे कार्यक्रम केले, त्याचे व्हिडिओ काढायचो, ते दाखवायचो, ते सोशल मीडियावर टाकायचो, जेणेकरून आता मी आदित्य तुपे टू अँकर आदित्य बनत चाललो होतो. अँकरिंग करताना काय हवं असतं, तर साधारणतः तुम्ही काय बोललं पाहिजे लोकांसमोर याच्यापेक्षा काय नाही बोललं पाहिजे हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्यातल्या त्यात तुम्ही दिले शब्दांचे राजे असतात आणि न दिले शब्दांचे गुलाम असतात,
हेच सगळ्यात मोठं ब्रीदवाक्य होतं अँकरिंगमधलं. आता हळूहळू मला कामं मिळत गेली, जरी ते फुकट असली तरी मला काम मिळत होतं. पण ह्या सगळ्यांमध्ये मला एक फीडबॅक अजून आला की तुमची शरीरयष्टी खूप सडपातळ आहे आणि तुमचं पाहिजे तसं इम्प्रेशन स्टेजवरती पडत नाही आहे. तर आता म्हटलं की आता नवीन अजून एक संघर्ष सुरू झाला आहे. माझं वजन त्यावेळेस 45 किलो होतं. माझून मी स्वतः म्हटलं आता आपण आतमधून स्वतःला बदललं आहे तर आता आपण बाहेरूनही स्वतःला बदलूयात. मग त्यानंतर मी जिम जॉईन केली, व्यवस्थित चांगल्या हाय प्रोटीन डाएट घेतला, ज्याच्यामध्ये पनीर असेल, दूध असेल, अंडी असेल, या सगळ्यांचा डाएट घेतला. कधीकधी हे पचत नसायचं, जुला व्हायच्या, उलट्या व्हायच्या, त्रास व्हायचा, चिडचिड व्हायची, पण थांबायचं नव्हतं. स्वतःला सिद्ध करायचं होतं की आतून तर बदललं होतं स्वतःला, आता बाहेरून आपल्याला बदलवायचं होतं. पण हळूहळू बदल दिसत गेला, माझं शरीरयष्टी चांगली झाली. पुढच्या 3 महिन्यामध्ये मी 45 किलोपासून तर 65 किलोचा टप्पा गाठला आणि एक चांगलं शरीरयष्टी घेऊन मी आता लोकांसमोर जायला लागलो. हळूहळू माझं काम लोकांना दिसायला लागलं, सोशल मीडियावर दिसायला लागलं, प्रत्यक्ष दिसायला लागलं माझं काम आणि मी लोकांना आवडायला लागलो. कामातून कामं मिळत गेली आणि आत्तापर्यंत असं करत करत मी 2016 पासून तर आत्तापर्यंत 1200 पेक्षा जास्त इव्हेंट ॲज अ प्रोफेशनल अँकर म्हणून होस्ट केले आहेत. आणि जर कधी मागे वळून बघितलं आपण तर असं वाटतं की 2015 अगोदर लोक माझी काय चेष्टा थट्टामस्करी करत होते आणि आज 2024 लोकांनी मला किती त्यांच्या कौतुकाच्या खांद्यावरती उचलून घेतलं आहे हे बघताना कधी कधी असं वाटतं की स्वतःच्याच पाठीवर आपणच थाप द्यावी म्हणून. आणि मी अजून एक सुंदर गोष्ट आहे की आपण जेव्हा डिप्रेशनमध्ये असतो ना, मी काही निवडक इव्हेंटचे फोटो माझ्या बेडरूममध्ये लावून ठेवले. सो जेव्हा मी काही डिप्रेशनमध्ये असतो, कधी कधी तणावात असतो, तर त्या सगळ्या हॅप्पी फोटोजकडे बघितलं माझ्या स्वतःच्याच, तर मला अजून माझी स्वतःचं मोटिवेशन मिळते. कारण सेल्फ मोटिवेशन हे इतरांच्या मोटिवेशनपेक्षा नेहमीच महत्त्वाचं असतं. काय असतं मंडळी, की कोणतंही काम निष्ठेने, जिद्दीने आणि ध्येयाने केलं तर यश तुमची वाट बघत असतं. सांगायला मला तुम्हाला एक प्रसंग सांगतो, काही प्रसंग सांगतो. माझे आजोबा, माझे सख्खे आजोबा, संध्याकाळी 4:30 त्यांचा अंत्यविधी झाला आणि माझी कमिटमेंट होती माझ्या इव्हेंटची 6:30. 4:30 अंत्यविधी झाला, 5:30 आम्ही अंत्यविधी करून घरी आलो, आंघोळ करून फ्रेश होऊन आमच्या घरी ते सगळं अंत्यविधीचं वातावरण होतं. हे सगळं पार करून मी माझ्या घराच्या मागच्या डोरनी भिंतीवरून उडी मारून पुढे रिक्षाने पुढच्या इव्हेंटला पोहोचलो. आणि त्या इव्हेंटमध्ये मी कोणाला कळालं पण नाही की घरात याच्या एवढी मोठी दुःखद घटना घडली आहे आणि हा आपल्यासमोर अँकरिंग करतो आहे. त्याचबरोबर आदल्या दिवशी माझा ॲक्सिडेंट झाला होता, दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या पायाला प्लास्टर केलं डॉक्टरांनी आणि आता म्हणजे तुम्ही आराम करा. म्हटलं सर माझा संध्याकाळी इव्हेंट आहे आणि मला तो करायचा आहे. तो म्हणजे बाबा तू जर आता इव्हेंट केला तर तुझा पायाचा आम्हाला आता ऑपरेशन करावं लागेल. पण मी डॉक्टरांचं काही ऐकलं नाही कारण ध्येय आणि जिद्दीने मी पेटलेलो होतो. संध्याकाळी वॉकर घेऊन प्लास्टरवाले पायावरती मी साधारण 3 तास नॉनस्टॉप उभा इव्हेंट होस्ट केला. आणि तुम्हाला सांगायला आवडेल की त्या 3 तासात माझा एकदाही पाय दुखला नाही. असं जे घडलं होतं की आत्ता सापुतऱ्यामध्ये मी एक इव्हेंट करत होतो आणि इव्हेंट करत असताना माझ्या दाताची नस उघडी पडली होती. मी पेनकिलर खाल्ली होती पण साधारणतः हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे तो सण जास्त मला डोक्यात बसली आणि माझ्या दाताची नस उठली. आणि असं म्हणतात की लेबर पेन म्हणजे प्रसूती वेदनांनंतर जर कोणतं दुखणं असेल तर दातच दुखणं असतं. माझ्यासमोर इव्हेंटची मंडळी बसली होती, गेस्ट बसले होते, मला स्टेज सोडता येणार नव्हता. साधारणतः त्या 6 तासात मी 8 पेनकिलरच्या केट्रोलडीटीच्या गोळ्या खाल्ल्या आणि त्या 6 तासांमध्ये मी एकदाही माझ्या मेंदूला की मला कळालं बाबा तो दात दुखतोय म्हणून. हे 6 तास मी पेनकिलर खाऊन, गोळ्या उभ्या पेनकिलर खाऊन मी तो इव्हेंट होस्ट केला. साधारणतः सगळे अँकरिंगचे किंवा सगळे कार्यक्रम आपले हे संध्याकाळच्या वेळेत असतात. माझ्याकडे सकाळपासून दुपारचा वेळ बराच रिकाम असायचा आणि त्याचबरोबर माझं शिक्षण बी एस सी ॲग्री झालेलं आहे. त्यामुळे मग मी एका खतांच्या कंपनीत नोकरी स्वीकारली होती. नोकरी होती सेल्स मॅनेजर म्हणून. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सेल्स मॅनेजर म्हटलं की तुम्हाला लोक कसे ट्रीट करतात आणि माझे क्लायंट टू क्लायंट आणि डोर टू डोर व्हिजिट असायची. या सगळ्यांमध्ये झालं काय असं की एका नाशिकमधल्या एरियामध्ये मी सेल्स मॅनेजर म्हणून डोर टू डोर आणि क्लायंट टू क्लायंट व्हिजिट करत होतो आणि त्यांनी सगळ्यांना मला तुच्छतेने वागणूक दिली. संध्याकाळी 5 वाजता माझं लॉगआउट झालं किंवा मी माझ्या ड्युटीचा वेळ संपला. मित्राच्या फ्लॅटवरती जाऊन चेंज केलं आणि ब्लेझर आणि व्यवस्थित कपडे, जे अँकरिंगसाठी कपडे लागतात जनरली, ते घालून मी एका प्रसिद्ध वृत्तपत्रासाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम होस्ट करत होतो त्याच एरियामध्ये. पण त्या तिथल्या लोकांना एकालाही कळालं नाही की 1 तासापूर्वी हाच व्यक्ती आपल्या एरियामध्ये ॲज अ सेल्स पर्सन म्हणून काम करतो. कार्यक्रमावर त्यांनी माझ्यासोबत सेल्फी घेतले, फोटोज घेतले, माझ्या कामाचं कौतुक केलं
आणि यातून आपला असं सांगायचं आहे किंवा मला असं सांगायचं आहे की जर तुम्ही तुमच्या ध्येयाने किंवा तुम्ही तुमच्या कामाची लाज बाळगली नाही किंवा तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती किंवा तुमच्या कामाप्रती प्रेम दाखवलं तर लोक तुम्हाला स्वीकारतात. काय समाज आहे, लोक बोलणारी असतात, लोक घोड्यावर पण चालून देत नाही, लोक पायी पण चालून देत नाही. सो कोणत्याही न्यूनगंड न बाळगता तुम्हाला जे वाटतंय, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करत राहा, ते तुम्ही त्याच्यावरती प्रेम करून करत राहा, यश तुमची नक्की वाट बघत असणार आहे. एक खूप सुंदर वाक्य आहे मंडळी, जितनी बार निखरा हो दुगनी रफ्तार से निकला हो. मंडळी आणि ह्या सगळ्यांमध्ये जर ना मला जर कोणाचे आभार मानायचे असतील ना तर ती माझ्या गुरूंचे आभार मी मानेल आणि विशेषतः माझ्या टीकाकारांचे मी आभार मानेल. कारण जर त्यांनी माझी टीका केली नसती तर माझ्यामध्ये ही आग लागलीच नसती आणि मी इथपर्यंत तुमच्यापर्यंत येऊन पोचलोच नसतो. मी ह्या प्लॅटफॉर्मची चातकाप्रमाणे खूप दिवसांपासून वाट बघत होतो आणि आज जोस्टॉकने मला इथं बोलून मला माझं करिअर, माझा प्रवास सांगायची संधी दिली त्याबद्दल मी जोस्टॉक मराठीचे मनापासून आभार मानतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.